येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने नको असेल ते द्या आणि हवे असेल तर घेऊन जावा या उपक्रमाअंतर्गत आमदार सुभाष देशमुख यांच्या विकासनगर येथील संपर्क कार्यालय येथे दान महोत्सवाचे उद्घाटन सभागृहनेते श्रीनिवास कर्ली आणि राज्य शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या दिवाळीचा कालावधी सुरू आहे, त्यामुळे सर्वजण नवीन कपडे खरेदी करतात. अशावेळी लोकांचे जुने आणि वापरण्याजोगे कपडे गरिबांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं या दान महोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांनी आपले कपडे येथे आणून द्यावेत असे आवाहन महागावकर यांनी यावेळी केले. लोकमंगल फाउंडेशनतर्फे आज दान महोत्सव म्हणून एक नवीन संकल्पना राबवत आहोत. या संकल्पनेचा उद्देश असा आहे की आपल्या घरात दसरा दिवाळीनिमित्त खूप जण नवीन कपडे खरेदी करत आहेत, पण हे करत असताना आपल्या घरातील काही जुने कपडे चांगले, काही गरीब लोकांची दिवाळी त्यात होऊ शकते अशा पद्धतीचे कपडे आपण त्यांना पोचवू शकतो. तर एक सोलापूरकरांना लोकमंगल फाउंडेशनतर्फे एक आव्हान आहे, आपल्या घरातील वापरलेले जुने कपडे लोकांना वापरता येण्याजोगे असलेले असे कपडे लोकमंगल फाउंडेशनकडे दान करून त्याचा गरिबांना देण्यासाठी एक हातभार लावावा अशी लोकमंगल फाउंडेशनकडनं मी सगळ्यांना विनंती करतो. यावेळी नगरसेविका अश्विनी चव्हाण, राजश्री चव्हाण, संगीता जाधव, मनीषा हुच्चे, नगरसेवक श्रीनिवास पुरुड, रॉबिन हुड आर्मीचे हिंदूराव गोरे, भैरण्णा भरमगड्डी, महेश देवकर, डॉक्टर शिवराज सरतापे, विशाल गायकवाड, भीमराव कुंभार, सोमनाथ केंगनाळकर, प्रथमेश कोरे, शीलरत्न गायकवाड आदी उपस्थित होते. लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आज जो दान महोत्सवचा उद्घाटन झालेला आहे त्यामध्ये सगळ्यांना नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपल्याकडे जे जुने कपडे आहेत आणि ते आपल्यामुळं दुसऱ्यांना देऊन दुसऱ्याच्या घरात एक हास्य आणि दिवाळी साजरा करण्यासाठी त्यांना एक निमित्त मिळेल, त्यासाठी आपल्याकडे असलेले काही जुने कपडे आपण विकासनगर येथे बापूंचं संपर्क कार्यालय आहे तिथे येऊन जमा करावे, जेणेकरून गरीब लोकांना त्याचा लाभ मिळावा आणि